शनाचा लागेला आग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग माझं आवडते मनापासून शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा शाळेतील ही एक सुंदर कविता भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारखं दुसरं काहीच नसतं एखादा नाईलाजाने का होईना शाळेत गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत शाळा ही अविभाज्य भाग होऊन जाते सुंदर माझी शाळा या विशेष कार्यक्रमात शाळेच्या काही आठवणींना नक्कीच उजाळा मिळणार आहे सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा लहान मुलांचं आत्मबळ वाढवणाऱ्या सुंदर माझी शाळा या बालकवितेच्या संगीतमय कार्यक्रमानं महाराष्ट्रातील बालकांना प्रेमात पाडले युवा कवी गणेश घुले यांनी लिहिलेल्या बालकवितांना प्रसिद्ध गायक श्रीराम पोद्दार यांनी संगीतबद्ध केलंय बदलत्या काळात विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील दुरावत चाललेला संवाद शिक्षणाचं होत चाललेलं बाजारीकरण यावर मार्मिक भाष्य करणारा हा सांगीतिक कार्यक्रम म्हणूनच नाव लौकिक मिळतोय या अशा सुरेल कार्यक्रमाची ही खास मेजवानी फक्त जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठीच सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा ग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा वा 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 बालमित्रांनो काय असतं आपल्या शाळेत पाऊस पडतो ज्ञानाचा घडतो गोळा मातीचा पाऊस पडतो ज्ञानाचा घडतो गोळा मातीचा विद्येचा फुलतो मराग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा भिंतीवर चित्रे बोलती सारी भिंतीवर चित्रे बोलती सारी खेळण्या भवताली मैदान भारी भिंतीवर चित्रे बोलती सारी खेळण्या भवताली मैदान भारी शिक्षणाचा लागेला आग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा Thank you.
भरपूर वाचू भरपूर लिहू भरपूर वाचू भरपूर लिहू विज्ञान निष्ठेने जगाला पाहू अज्ञानाचा फोडो डोळाग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा घेताना उंच भरारी पंखाना बळ देणारी घेताना उंच भरारी पंखाना बळ देणारी भविष्याची वेधशाळा ग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा सुंदर माझी शाळा विद्येचा फुल तो मळा सुंदर माझी शाळा उजेडाचा काळा फळाग सुंदर माझी शाळा शिक्षणाचा लागे लळाग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा शाळा सुंदर माझी शाळा सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे बाबा आपले हमेशा आपल्याला टाइम वेळ देत नाही पण मोबाईल मध्ये हमेशा त्यांचा वेळ जातो पण आपल्या बाबांनी आपल्याला वेळ दिला पाहिजे मोबाईल दूर करून त्यांनी घरी येताना म्हणजे घरी आल्यावर आपल्याला वेळ दिला पाहिजे मोबाईलला सायलेंट करून ठेवलं पाहिजे कधीच त्यांनी म्हणजे मोबाईलचा कमी वापर करून मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. या खास कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. शिक्षणाचा लागे लळाग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा. जवळपास 2 तास चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक गाणी विद्यार्थ्यांना ऐकवली जातात, पाहुयात त्याचीच एक झलक. गोष्ट अगदी गंभीर आहे की शाळा सुद्धा बदलत चालल्या. जसे पालक बदलत चालले तशा शाळा सुद्धा बदलत चालल्यात, शाळा व्यावसायिक होत चालल्यात. अशा कितीतरी शाळा आपल्या शहरामध्ये आहेत ज्या शाळेची पहिलीची फीस 1 लाख रुपये आहे. मी तुम्हाला नाव सांगू शकतो किती फीस आहे, 1 लाख रुपये. अशा शाळा बदलत चालल्यात आणि ह्या शाळा कशा बदलत चालल्यात त्याचा प्रवास आता आपण ऐकणार आहोत. आणि शोकांतिक आहे की दारूच्या दुकानासमोर जी दारू तुम्हाला आम्हाला उद्ध्वस्त करते, जी दारू या देशाला उद्ध्वस्त करते, त्या देशी दारूच्या दुकानासमोर एक पाठी असते. काय? सरकार मान्य देशी दारूचं दुकान. आणि जे शिक्षण, जी शाळा तुम्हाला आम्हाला घडवते, त्या शाळेपुढे पाठी असते कायम विनाअनुदानी. ही शोकांतिका बदलली पाहिजे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला पाहिजे, सरकारचा बदलला पाहिजे, शासनाचा बदलला पाहिजे आणि तुमचा आमचा सुद्धा बदलला पाहिजे. या शाळा कशा बदलत गेल्या, माझ्या आजोबाची शाळा कशी होती, माझ्या वडिलांची शाळा कशी होती, मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा कशी होती आणि तुम्ही आता शिकताय त्या आपल्या आजोबांच्या शाळा कशा आहेत, त्या कशा व्यवसायिक बनल्या, त्या कशा फीस घेतात, पाहूया श्रीराम पोतदार सर यांच्या आवाजात. काळ्याच्या नंतर हिरवा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी धवळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा. काळ्याच्या नंतर हिरवा
हिरव्याच्या जागी धवळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा बाबा डोक्याच्या गेल्या टोप्या सुटाबुटाचे ड्रेस आले डोक्याच्या गेल्या टोप्या सुटाबुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या मॅडम गुरुजींचे सर झाले बाईच्या झाल्या मॅडम गुरुजींचे सर झाले थोडा ऐकू डोक्याच्या गेल्या टोप्या सुटाबुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या मॅडम गुरुजींचे सर झाले शाळेच्या फीची नोटीस गरिबाच्या पोटी गोळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा खोलीची क्लासरूम झाली कॅम्पस वायफाय झाले वा खोलीची क्लासरूम झाली कॅम्पस वायफाय झाले ई लर्निंगच्या अभ्यासातून शिक्षण हायफाय झाले ज्यांना हे कळते सारे त्यांचाही काना डोळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले जीव घेण्या स्पर्धे पायी शिक्षणाचे ओझे नडले जीव घेण्या स्पर्धे पायी शिक्षणाचे ओझे नडले शिक्षणाचा भरला मेळा शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा डोनेशन की शोषण सक्तीची वसुली झाली गरिबाच्या शिक्षणाला कुणी राहिना वाली माजले गवत लोभाचे विद्येचा सुकला मळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा जग सुधरत आहे अवघे जग सुधरत आहे अवघे तू कसा सुधरशील बाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी धवळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी धवळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा आणि हा कार्यक्रम जे शाळेत नाही तो सगळीकडे झाला पाहिजे आणि या कार्यक्रमातून खूप काही शिकायला मिळालं जसे आई 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 वडिलांसाठी होतं की त्यांनी आपल्या आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे व
जे ढ मुलं आहे त्यांनी स्वतःला समजलं नाही पाहिजे आपण ढ आहे म्हणून. जवळपास 2 तास चालणाऱ्या या कार्यक्रमात घुले यांच्या बालकविता आणि पोद्दार यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतं म्हणजे रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच आहे. ही पर्वणी आपल्याला अशीच अनुभवायची आहे मात्र एका ब्रेक नंतर. शिक्षणाचा लागेल आग सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला आपली शाळा, शाळेचं मैदान, तिथले वर्ग, वर्गमित्र, शिक्षक, शिपाई मामा, फळा, छडी, खडू, खेळ, प्रार्थना या सगळ्यांची आठवण करून देणारा सुंदर माझी शाळा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांना अंतर्मुख करणारा एक अनोखा कार्यक्रम आहे हे नक्की. शिक्षकांनी कसं शिकवावं याचे खूप मोठे मोठे कोर्सेस आहेत. शासनाच्या वतीने खूप मोठे मोठे ट्रेनिंगचे कॅम्प असतात. खूप मोठे मोठे तज्ञ येतात, विचारवंत येतात. ते सांगतात की अशी शिक्षण पद्धती वापरा, ज्ञान रचना वाद वापरा, अमुक वाद वापरा, अमुक शैक्षणिक साहित्य वापरा. पण माझं म्हणणं हे आहे, आमच्या सगळ्यांचं म्हणणं हे आहे, ज्या मुलांसाठी हा सगळा खटाटोप चाललाय, ज्या चिमुकल्यांसाठी हे सगळं चाललंय, त्यांना कधी आपण विचारलंय का की तुम्हाला कसं शिक्षण अपेक्षित आहे, तुम्हाला सरांनी कसं शिकवलं म्हणजे आवडेल. तर ऐकूयात ह्या गीतामधून. सगळ्या शिक्षकांनी आणि मॅडमना विनंती आहे की सर्वांनी हे गाणं म्हणून लावून ऐका. कारण की या चिमुकल्यांची एक भावना आहे, या चिमुकलींची एक भावना आहे की सर तुम्ही आम्हाला शाळेमध्ये असं काही शिकवा. ऐकूयात श्रीराम पोद्दार सरांचा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, मॅडम तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. टीव्ही सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. टीव्ही सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. मातीमध्ये पिकते तसे, मातीमध्ये पिकते तसे मनामध्ये पिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि निघून जावा थकवा. सर तुम्ही अतिशय सुंदर अशी सुंदर माझी शाळा कार्यक्रम झाला आणि 2.5 ते 3 तास विद्यार्थ्यांनी फुल्ली एन्जॉय करून ती संकल्पना एवढी भावली की प्रत्येक मुलगा विद्यार्थी सुंदर माझी शाळा गीत स्वतः उत्स्फूर्तपणे म्हणत होता. आणि प्रत्येक जे गीत झाले त्या गीतामधून बरेचसं काही विद्यार्थ्यांना शिकायला मिळालं आणि खरी शाळेची कल्पना ही विद्यार्थ्यांपर्यंत भावली गेली. हा कार्यक्रम मला खूप आवडला. जे पोद्दार सरांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातील 13,017 शाळा बंद होणार आहेत, तर माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी त्या शाळा बंद न करता त्यांना अजून प्रोत्साहन द्यावं आणि ज्या विनाअनुदानित आहेत त्यांना अनुदान करून शाळा अजून कशा जास्त प्रकारे चालवल्या पाहिजे त्या त्यांनी सुचवून द्यावं. आणि हा कार्यक्रम पोद्दार सरांनी खूप चांगल्या प्रकारे केला. छडी, सुंदर माझी शाळा अशा ज्या अर्थपूर्ण कविता आहेत त्या त्यांनी सर्वांना पटवून सांगितल्या. शिक्षणाचा लागेल आग सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा.